हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआय न्यायालयाने 4 वर्षाचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ही शिक्षा सुनावताना 4 वर्षाच्या तुरुंगवासासह ओमप्रकाश चौटाला यांना 50 लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सीबीआय न्यायालयाने हरियाणाचे ओमप्रकाश चौटाला यांच्या होली रोड, पंचकुला, गुरुग्राम आणि आसोला येथील 4 मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना जास्तीत जास्त शिक्षेची शिफारस करण्यासाठी सीबीआयच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. ओमप्रकाश चौटाला यांच्या वकिलाचा युक्तिवाद फेटाळून लावत सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की प्रकृती अस्वस्थतासाठी उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सशक्त उपचार देणे कदाचित त्याहूनही महत्त्वाचे आहे. तेव्हाच आजार आणि अपंगत्वाला आधार मानून त्यांचा गुन्हा कमी मानता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.